खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मनोज चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विपश्यना अनापान मोहिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जामनेर यांच्या विद्यमाने पंचायत समिती सभागृहामध्ये आज करण्यात आले होते। कर्मचाऱ्यांना कामाचा येणारा ताणतणाव दूर व्हावा आणि त्यांचे मानसिक शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे याबाबत या कार्यशाळेत मान्यवरांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। याबरोबरच आजचा दिवस हा धूम्रपान विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येऊन उपस्थित सर्वांना या प्रसंगी धूम्रपान न करण्याची प्रतिज्ञा सुद्धा देण्यात आली। या कार्यक्रमाला पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जशी वाढती महागाई, लोकसंख्या, पाण्याची कमतरता, दुष्काळ आणि या सगळ्या संकटांना तोंड देत आपल्याला आजची जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवून ठेवायचं असते आणि असे करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक असंसर्गजन्य रोगप्रतिकारक नियंत्रण हे दोन नवीन कार्यक्रम आपण यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे। आपण पाहतो की साथीचे आजार जसे डेंग्यू, क्षयरोग, अनेक प्रकारचे व्हायरल फीवर, सर्दी, खोकला हे सगळे जे आजार असतात त्याच्यावरती आपण पाहतो की आपण प्रतिबंध करतो स्वच्छता मोहीम, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि औषधोपचार या सर्वांद्वारे आपण याच्या या आजारांवरती कंट्रोल किंवा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये आपण हा कंट्रोल मिळवलेला आहे। पण आत्ता आपल्याला जी मोठी समस्या भेटते ती म्हणजे असंसर्गजन्य आजार। असंसर्गजन्य आजार म्हणजे जसे मधुमेह, हायपरटेन्शन, कॅन्सर, कर्करोग हे जे आजार आहेत यांचे प्रमाण आज भरपूर प्रमाणामध्ये वाढलेले आहे आणि ह्या कारण ह्या रोगांना कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली। जसं आधीच्या काळी सगळेजण सूर्यास्तापूर्वी 45 मिनिटं आधी उठायचे, रात्री लवकर झोपायचे, आता आपण सकाळी उशिरा उठतो, रात्री उशिरा झोपतो आणि बरेच जणांचा म्हणजे कार्यक्रम ठरलेला असतो की आठवड्यातून एक दिवस फास्ट फूड बाहेर हॉटेलिंगला जायचं, रविवारी संध्याकाळी स्वयंपाकाला सुट्टी आणि जे मुलं विद्यार्थी बाहेर राहतात, बाहेर शिकतात किंवा नोकरी निमित्ताने राहतात त्यांना तर नाईलाजाने का होईना बाहेरचं फास्ट फूड खावंच लागतं आणि या सगळ्यांचा परिणाम असा होतो की ह्याच्यामुळे मधुमेह आणि बीपी हे आजार वाढीला लागलेले आहेत। तसेच ह्या आजारांचं एक मुख्य कारण म्हणजे मानसिक ताण हे पण आहे। त्याचबरोबर आपण आता पाहतोय की व्यसनाचे प्रमाण फार प्रमाणात वाढलेले आहे। आपली आजूबाजूची जी तरुणाई आहे ती अल्कोहोलिझम म्हणजे दारू पिणे, तंबाखू, गुटखा या सगळ्या व्यसनांच्या विळख्यामध्ये सापडलेली आहे आणि ह्यामुळेच आपण पाहतोय की आता सध्या कॅन्सरचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे। आधी फार क्वचित असं होतं की एखादं आपल्याला लांबून माहितीसाठी एखादी व्यक्ती तिला कॅन्सर झालाय पण आता आपल्या आजूबाजूला सुद्धा कॅन्सर पीडित रुग्ण आपल्याला आढळायला लागले आहेत। की छोट्याशा गावामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर किंवा लंग कॅन्सर असे लोक आपल्याला आढळून येत आहेत। आता हे आजार थांबायचे तर काय करायचं? स्वस्त स्वास्थ्य रक्षणम आतुरस्थ तद्मोक्षकम म्हणजे आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होण्यापूर्वीच त्याचा प्रतिबंध करणे याच्यासाठी जे आपण प्रयत्न केले जातो तीच श्रेष्ठ चिकित्सा आहे। रामदास स्वामींना आपण सगळेच ओळखतो, म्हणजे फार वर्षापूर्वी रामदास स्वामींनी स्वास्थ्याचं महत्व ओळखलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी तरुण लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामशाळा आणि मागणीची उपासना यांना सुरुवात केली होती। तसेच त्यांनी मनाचं पण महत्व ओळखलं होतं आणि श्रीमनाचे श्लोक मन कसं सुदृढ राहायला पाहिजे यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, श्रीमनाचे श्लोक रचले। जसं सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न असं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे मन जर प्रसन्न असेल, निरोगी असेल तर कोणत्याही प्रकारचे आजार आपल्याला होणारच नाही। जागतिक WHO ने 2015 साली भारतामध्ये जे सर्वेक्षण केलं होतं त्याच्यामध्ये असं आढळून आलं की भारतातील दर 5 व्यक्तींमागे एका व्यक्तीला आयुष्यात केव्हा ना केव्हा मानसिक नैराश्याचा सामना करावा लागतो, म्हणजे दर 5 लोकांपैकी एक जण मानसिक आजाराने कोणत्या ना कोणत्या पीडित असतो। ज्याप्रमाणे आपण एखादा आजार झाला
सदा सर्दी खोकला झाला आणि तो लगेच एक दोन दिवसामध्ये आपण वाटलं बघता डॉक्टरकडे जातो, पण मानसिक काही त्रास झाला की आपण डॉक्टरकडे जात नाही. आणि आपल्याला तर माहिती पडलं की एखादी व्यक्ती आहे ती मानसोपचाराकडे ट्रीटमेंट घेते तर लगेच त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज पसरतात आणि त्या व्यक्तीलाही असं वाटतं की आपल्याला काहीतरी खूप वेगळं झालं आहे आणि आपण सगळ्यांपासून लपवून ठेवलं पाहिजे. तर जसं आपल्याला गल्लोगल्ली किंवा चौकाचौकात डॉक्टर्स दवाखाने आढळतात, शासकीय दवाखाने आहेत, प्रायव्हेट आहेत, पण मानसिक आजाराचे मानसोपचार तज्ञांच्या आपल्याला दिसतात किंवा जेवढे लोक आजारी असतात त्याच्यापैकी फक्त 10-12% लोक मानसोपचार तज्ञांकडे जातात आणि ट्रीटमेंट घेतात, बाकी सगळे जे लोक आहेत ते आपला आजार लपवून ठेवतात. तर ह्याचं कारण काय आहे? कारण या मानसिक आजारांबद्दल आपल्या लोकांमध्ये खूप गैरसमजुती पसरलेली आहे. एखाद्या व्यक्तीला काही आजार झाला किंवा तर आपण त्या व्यक्तीकडे असा संशय आणि पाहायला असतो, त्या व्यक्तीला जास्त वाटतं की आता आपण कसं सांगायचं की मी मानसोपचार तज्ञांकडे औषध घेतोय काय, त्याच्यामुळे लोकांची दृष्टी आणि शिवाय ते मानसिकरित्या कमकुवत झालं अशा दोन प्रकारे त्या व्यक्तीला तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे औषधदाराचाही परिणाम योग्य प्रकारे होत नाही. आता मानसिक आजार कुठले कुठले असतात? मानसिक आजार म्हणजे खूपच व्यक्ती पागल झाला आहे वगैरे अशा जे काही नाही आहे. तर नैराश्य, चिडचिडेपणा, खूप दुःखी राहणे किंवा खूप भीती वाटणे, एकटेपणा, समाजामध्ये न मिसळणे आणि अस्वस्थता, अचानक स्वभाव बदलणे ही मानसिक आजाराची लक्षणे आहेत. तर आपण त्या लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशी काही लक्षणे असतील तर त्या व्यक्तीला न चिडवता, न हिनवता आणि त्यांचं आणखी मानसिक सच्चीकरण न करता त्या व्यक्तीला सहानुभूती दाखवायला पाहिजे. आता आपण पाहतो की आपल्या आरोग्य विभागामध्ये किती कार्यक्रम रोज रोज नवीन प्रोग्राम येत असतात. जसं आता BMMBY आहे, म्हणजे प्रधानमंत्री आता कर्मचरण याचे फॉर्म भरा, त्याचे फॉर्म भरा, JSYचे फॉर्म भरा, किंवा आता मिझल्स रुबेला मोहीम सुरू आहे त्याची आपण तयारी करतोय, MIM मिशन इंद्रधनुष्य नवीन मोहीम आहे, अशा रोज नवीन मोहिमा येत असतात आणि नवीन मोहीम आली की आपण आणखी टेन्शन घेतो, बापरे आता काय नवीन कार्यक्रम सुरू झाला आता आणखीन करायचं आहे. तर आपलं हे उदाहरण आरोग्य विभागाकडे दिलं, अशाच प्रकारे इतर क्षेत्रामधल्याही लोकांना नवीन नवीन स्पर्धेला नवीन नवीन यांना तोंड द्यावं लागतं, म्हणजे प्रत्येकच व्यक्ती ही एक प्रकारच्या मानसिक ताणाखाली असते. आणि आता या मानसिक ताणाला जर योग्य तोंड द्यायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला आपली मनशक्ती बळकट करायला हवी आणि ही गरज ओळखून शासनाने विपश्यनेचं हे शिबिर आज आयोजित केलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विपश्यनेचं शिबिर घेतल्या जाणार आहे. याच्यामधून असं होईल की आपण आपल्या स्वतःकडे जास्त लक्ष देऊ आणि आपल्या वरती जे ताण कामाचा येतोय, कौटुंबिक येतोय, त्याला अगदी प्रभावीपणे तोंड देऊ, उत्तर देऊ आणि याच्यामुळे काय होईल की आपलं मानसिक आरोग्य जास्त चांगलं राहील. मानसिक आरोग्य चांगलं राहिल्यामुळे शारीरिक आरोग्य चांगलं राहील, आपली काम करण्याची कार्यशक्ती अधिक चांगल्या प्रकारे वाढेल आणि सगळा समाज सुदृढ निरोगी होईल. तसेच आज आपण तंबाखू मुक्ती होण्यासाठी आपण तंबाखू विरोधी शपथ सुद्धा आज घेणार आहोत. एवढे बोलून मी आजच्या कार्यक्रमाची प्रभारी सभापती सुरेशा बनबोडे, माजी सभापती संगीताताई बोडे, सर्व सन्माननीय सदस्यगण, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, आज 10 ऑक्टोबर हा आपण मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो. शब्द सुद्धा उच्चारला की एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी आपल्या मनामध्ये वातावरण तयार होतं. सांगून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, सिग्मंड फ्रॉइड असतील, खलील जिब्राम असतील, खानदेशच्या आपल्या कन्या बहिणाबाई चौधरी माणसाच्या मनाबद्दल वर्णन करताना सांगतात की मन जहरी जहरी त्याचं न्यारं रे तंत्र, मन जहरी जहरी त्याचं न्यारं रे तंत्र, अरे बरा त्याने उद्धारी मन. एवढं माणसाचं विचित्र आहे, कधी कधी ते मन खसखशीच्या दाण्या एवढं सुद्धा होतंय आणि कधी कधी इतकं मोठं होतंय
की त्याच्यात आभाळ सुद्धा मावत नाही. या माणसाच्या मनाच्या असणाऱ्या याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला काय येऊ शकतं? मग अंधश्रद्धा, भानामती, बुवाबाजी, गड्डेखोरे, फलाना दिसताना वगैरे. कुठली काही गोष्ट घडली तर जितक्या इझिली आपण एखाद्या फिजिशियनकडे जाऊ शकतो तेवढे इझिली सायकॅट्रिस्ट जाण्याकडे माणूस दहादा विचार करतो. न जाणो तिथून येताना बाहेर येताना कोणी पाहिलं आणि आपल्याला मेंटल कॅटेगरीमध्ये टाकेल की काय, तसा काही त्याच्यामध्ये संभ्रम नव्हतो. आपली संस्कृती फार जुन्या काळापासून विज्ञान निष्ठतेवर आधारलेली. उदाहरण द्यायचं झालं ना तर प्रत्येक ठिकाणी नवीन गाडी असो, नवीन घर असो, नवीन काही असो, ठराविक काही गोष्टी तिथं लावलेल्या दिसतात बघा. लोखंडाच्या तारामध्ये मिरची, लिंबू आणि बिबर काय माहीत नाही लावायचं लावायचं. याचा जर खरोखर शास्त्रीय मागोवा जर आपण घेतला ना, जुन्या काळामध्ये ट्रान्सपोर्टेशनचे तेवढे साहित्य नव्हते, माणसाला प्रवास पायी करावा लागायचा. मग अशा वेळेस एकदम एनर्जी समजा करते, एनर्जी कशापासून मिळते? लिंबू, लिंबाचा सर्व बरोबर आहे ना, म्हणून लिंबू त्याच्यामध्ये असत. रस्त्यानं जाताना विषारी जनावरांचा संख्या खूप असतो, मग जनावर बिनविषारी का विषारी हे समजण्याचा दुसरा उपाय म्हणजे मिरची. ती खाऊन पाहिली तर जनावर विषारी का बिनविषारी म्हणून ती त्या ग्रुपमध्ये लागली. तिसरा असतो त्याच्यामध्ये बिबा. बिबा इज नथिंग बट बेस्ट अँटीसेप्टिक बरोबर. काही जर झालं खरसटलं एकदा तर बिबा टेचून ते लावणं. आणि हे सगळं कशामध्ये अडकलेलं असते? तारामध्ये. तार कशासाठी? पायी चालताना कुठं जर काटा बिटा टोचला तर ते डोकरून काढण्यासाठी तो तार असला पाहिजे. आणि हे सगळं दरवाज्याला का लावायचे की एखाद्याला जर समजा रात्रीच्या वेळेला कोणाला त्याची गरज पडली तर खटखट दरवाजा वागवून कोणाला उठवू नये म्हणून दरवाजाला लटकलेलं ते काढायचं, त्याच्यातलं साहित्य वापरायचं आणि आपलं आपलं काम सुरू करायचं. आपण तिच्यातलं सगळं नवीन आपण डिझायर जरी घेतली तरी त्याला लिंबू मिरची लॉजिक नाही, काही नाही माहीत नाही कशासाठी करतो माहीत. कित्येक जुन्या गोष्टी आता पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या कशासाठी करतो आपण माहीत. एका सायंटिस्टने एक प्रयोग केलेला होता. चार पाच माकडं तिने पाच माकडं एका पिंजऱ्यात बंद केली. चिपांजी माकडं, चिपांजी माकडं म्हणजे आपलं पूर्वज असतं. तर त्या माकडांना घेऊन त्यांनी एक प्रयोग केला. त्या हॉलमध्ये काय केलं, त्यांनी सेंटरला केळाचा घड लटकावला, त्या घडाच्या खाली एक्झॅक्ट असं स्टूल लावलं पायऱ्या असलेला आणि पाच चिपांजी माकडं त्याच्यामध्ये सोडली. माकडं गेल्याबरोबर केळाकडे जाणार. त्या केळाकडे त्या शिडीवर चढलेलं माकड सोडून बाकीच्या माकडांना पाण्याच्या घरात फवाऱ्याला अक्षरश झोपून काढायची शास्त्र असं कंटिन्यू होत गेलं. मग हळूहळू माकडांच्या लक्षात यायला लागलं की एक वर जाताना खातही जाऊन गेलं आणि आपण गार पाण्याची फटकी आपल्याला पडायची, हे काही बरोबर नाही. वर जाणाऱ्याला बाकीचे धरून मारू लागले. वर कोणी जायचा प्रयत्न केला की बाकीचे त्या झोडपायला लागले. असं एक दोन एक महिने गेलं. त्याच्यानंतर शास्त्रज्ञांना नवीन काही नोटीस लक्षात आलं नाही म्हणून त्यांनी काय केलं, आता याच्यातला कलाकार बदलायचा. जसं आता शनाया बदलून दुसरी आली ना, एक माकड काढलं दुसरं इंट्रोड्यूस केलं त्याच्या दुसऱ्या माकडाला इंट्री केल्याबरोबर त्या केळीकडे पडालं. ते पडालं की त्याची बाकीचे माकडं आले मारायला सुरुवात. या ठिकाणी एक लक्षात घेण्याची गोष्ट, शास्त्रज्ञांनी पाण्याचे फवारे मारणं बंद केले. ते माकड जसं वर केळ खायला गेलं तसं बाकी त्यांनी करा मारायला सुरुवात केली. त्याला काही कळणार नाही मारायला त्याच्या मुळात पण त्या माकडाच्या त्याच्या डोक्यात फिट बसलं वर खेळायला गेलं की मारायचं तर पुन्हा असं कंटिन्यू. मग कोणीच माकड त्याच्यामध्ये जाईल. मग त्या शास्त्रज्ञांनी दुसरा कलाकार बदलला, तो माकड आलं वर पडालं पुन्हा त्याला बाकीच्याही मारलं. असं करता करता पाचही माकडं बदलली. लक्षात घ्या, पाण्याचे फवारे त्या ठिकाणी मारणं बंद झाले होते.
पाची माकड नवीन होते तरी सुद्धा केळी खायला कोणी गेलं की बाकीचे मारत होते. गोष्ट इथं संपली, शास्त्रज्ञांचा प्रयोग इथं संपला. कुठं डिसेंबर आठवत आहे आपल्या सोबत याच्या असं काही घडत आहे. कित्येक गोष्टी अशा असतात की माग पार वडला वडलापासून आपल्याला चालत आलेल्या असतात, कशामुळे माहित नाही. त्या माकडांनी पाण्याचे फवारे खाल्ले होते म्हणून ते मारित होते, बाकीच्यांनी काहीच चाललं नाही ना, पण तरी मारायचं. पुरातन काळापासून चालत आलेलं आहे, कशामुळे माहित नाही. आम्ही करतोय कुठंतरी आपल्याला हे बदलायला पाहिजे, आपलं मन त्याच्यासाठी कुठंतरी स्ट्रॉंग झालं पाहिजे. तुम्हाला वेड आणि बेकुपातला फरक माहिती आहे का? एक छोटीशी गोष्ट आहे की सांगतो आणि मी माझं भाषण थांबवतो. एक मोठा उद्योगपती असतो, त्याची ब्रँड न्यू आपण आता BMW समजा किंवा मर्सिडीज घेऊन जात असतो आणि काही अंतर गेल्यानंतर त्याला असं लक्षात येतं की त्या ड्रायव्हरला समोरचा चक्का व्हायब्रेट होतोय थोडासा. थोडं पुढे जाऊन थांबतो तो, मग तो मला कोरडा लागतो ड्रायव्हरला, काय समजत नाही का तुला, गाडी व्यवस्थित मेंटेन केली पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, BMW हे समजत नाही का? ते म्हणा काय करू मी आता, मला कुठंच माहीत होतं असं करावं लागतंय. मग खाली उतरून पाहतो तर त्याला त्या समोरच्या चक्क्याचे 3 बोल्ट निघालेले दिसतात. मग तो पाहतो आजूबाजूला, विचारतो, मग इथून 5 किलोमीटर दूर येतही गॅरेज नाही, पाठीमागं सुद्धा 5 किलोमीटर दूर येतही गॅरेज नाही, काय करावं बस. तिकडून एक गमर समजा असायला मागतंय, तिथला एक माणूस हातवारे करत चालत येतात. मग काय झालं म्हणतो बाबा तुम्हाला, ते सीट आणि ड्रायव्हर म्हणतात जाण यार, पहिलेच आम्ही परेशान येते, त्याच्यात त्रास द्यायला होता. अरे सांगा तर खरं म्हणजे काय झालं तुम्हाला, तो सांगतो की समोरच्या चक्क्याचे 3 पडलेले आहेत, व्हायब्रेशन आहे, तुझ्याकडे उपाय काही? तो म्हणतो प्रत्येक चक्क्याला किती नट असते सर? 5 असते. गाडी किती नटावर चालते? 4. अरे मग येड्या 3 चक्क्यातून एक एक काढून घे ना. अरे यार हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं. मग मग तो म्हणतो इसलिए दुनिया हमको पागल आपको बेवकूफ. हा दोघांमधला फरक लक्षात घ्या. यासाठी वेगळे होणाऱ्यांना दुर्दैवानं आपला समाज एका वेगळ्या पद्धतीमध्ये टाकतो. सारी ESC म्हणजे सुद्धा आपल्या मनामध्ये खूप गैरसमज आहेत, हे आहेत. आजच्या दिवसापासून जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढ्या पद्धतीनं लोकांचं मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आज धूम्रपान विरोधी दिवस सुद्धा आहे, जागतिक तंबाखू विरोधी दिन. केवळ तंबाखूच म्हणून नव्हे, आजच्या दिवसाला आपण संकल्प करू, जे काही व्यसन असतील ते सर्व पित्री अमावश्येच्या निमित्तानं आपण त्याला स्वाहा करून टाकू आणि नव्या युगाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ. सर्वांना शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि माझी तंबाखू जर्दा खरला आणि धूम्रपान यांच्या दुष्परिणामाचे मला जाणीव आहे, म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा. इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा, यासाठी मी प्रयत्न करीन. भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 मी प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील राहील. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव आणि माझा महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करील. या दृढ हृदयाचा स्वीकार. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.